मंडळी राम राम। आजचा व्हिडिओ खास माता भगिनींसाठी आहे। डिलिव्हरीनंतर ज्यांचा वाथ्या वाढला असेल, मजी पोटाचा घेर वाढलाय, अशा बायकांनी फक्त 5 दिवस हे उपाय करून बघायचा बरं का। माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, हे उपाय MC मजी मासिक पाळीच्या 5 दिवसात करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला इथं कॉमेंटमध्ये सांगा बरं का। आणि ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत, माता भगिनींपर्यंत नक्की पोचवा। आता उपाय करायचा तरी कसा, तुम्ही बघितलं असन पहिल्या काळात बायका 5-5, 6-6 डिलिव्हऱ्या व्हायच्या, तरीसुद्धा त्यांना वाथ्या सुटत नव्हता। तवा काय करायचे, डिलिव्हरी झाली की गर्भाशय म्हणजे पोट घट्ट बांधायचे सुती कपड्याने आणि वरून शेक दिला जायचा। त्यांनी व्हायचं काय की गर्भाशय की जी डिलिव्हरीच्या वेळेस ढिल्लं पडलं या सैल झालं या ते घट्ट व्हायचं, त्याचा सैलपणा निघून जायचा आणि मग वाथ्या सुटत नव्हता। पण आता झालं या काय, ही मागची जुनी पद्धत आपण विसरून गेलो आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा बदलल्यात, आता करायचं काय। तर माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, MC-तल्या 5 दिवस जे आहेत हे 5 दिवस सगळ्यात महत्त्वाचे, ह्या 5 दिवसात गर्भाशय थोडंसं सैल पडतं या, ह्या 5 दिवसात करायचं काय, सुती कपडा घ्या नाहीतर कोणता पण बेल्ट घ्या, स्लिम बेल्ट घ्या, काही घ्या। त्यांनी जिथं वाथ्या सुटलेला आहे, जिथं पोटाचा घेर वाढलेला आहे, तिथं ह्यो सुती कपडा ह्यो बेल्ट गुंडाळायचा आणि पॅक बांधायचा, हिचे आपलं गर्भाशय आहे ती आवळून बांधायचं। आता जेव्हा तुम्ही जेवायला बसतान, हां जेवण करताय सकाळचं दुपारचं रातचं, जेवताना हे पोट सैल करायचं बरं का, सोडायचं। जेवण झाल्यावर 1 तासभर हे बांधायचं नाही, एवढं सोडून आपलं पोट आपण घट्ट बांधून ठेवायचं आहे। तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी जर 3 महिने सलग हे उपाय केला, 3 महिने म्हणजे काय, प्रत्येक महिन्यामध्ये जे 5-5 दिवस असतात फक्त 5 दिवस उपाय करायचा, पहिल्याच 5 दिवसात तुम्हाला दिसन की तुमचा वाथ्या कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, पुढच्या महिन्यातल्या 5 दिवसात परत हेच उपाय करा, त्याच्या पुढचा हेच उपाय करा, 3-4 महिन्यात 50% वाथ्या गायब होणार म्हणजे होणार। आणि जर 6-7-8 महिने जर हे उपाय केला का नाही, वाथ्या टोटल 100% गायब होतो या, लक्षात ठेवायचा। जेवतानी आणि जेवण झाल्यावर तासभर ही उपाय करायचा नाही। आता डिलिव्हरी जेव्हा होईन ना तुमची, हां जर तुमची डिलिव्हरी होणार आहे तर डिलिव्हरी झाल्यावर लई पाणी प्यायचं नाही। जुन्या बायका असं सांगतात, आमची आजी सांगायची की डिलिव्हरी झाल्यावर जी बाई जास्त पाणी पिते तिला तितका जास्त वाथ्या सुटतो या, तेव्हा ही पण गोष्ट ध्यानात ठेवा। आता ह्या उपायाच्या बाबतीत ह्यो उपाय करायला तुम्ही लागलात का नाही, की पहिल्या दिवशी थोडंसं अंगावरून जास्त गेल्यासारखं तुम्हाला वाटन, पण घाबरून जायचं नाही, ह्यो तरास दुसऱ्या दिवशी बिलकुल बंद होतो या, पहिल्या दिवशी थोडासा तरास अंगावरून थोडं पांढरं जाऊ शकतं या बघा। तेव्हा हे उपाय करून बघा, तुम्हाला आलेला रिझल्ट कॉमेंटमध्ये सांगा आणि आया ज्या आपल्या आया बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे उपाय शेअर करा, त्यांना पण पोचवा। आपल्या चॅनलवर नवीन असतान तर आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे येणारे उपायसुद्धा तुमच्यापर्यंत लगोलग पोचत्यान। तवर तुमच्या ह्या भावाला रजा द्या, राम राम।